ये सांगतो तुझ्या मला जे तेच माझ्या ओठात. दोनों एक हीच है. बरं तुमचा संबंध काय? अजीब गरीब बात है. काय तुमच्या मनात सांगा माझ्या कानात सवेत नाही. ठोल नाही यंदा नाही. तुमच्या मनात जे ते माझ्या कानात सांगा ओढून नका जाऊ. म्हटलं आमच्याकडे बंद दाराड आणि कानात काय बोललो हे बाहेर सांगण्याची संस्कृती नाही. इज द ओनली सोल्युशन. त्यांना माझी ताकीद होती. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोलायचं. कपट करायचं आणि काळोखात काही करायचं. नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. काय झालं काय? आता दुसऱ्या कुणाचा हात धरतील आणि आणखीन तिसरीकडे जातील असं काही समजण्याचं कारण मला आठवेल लवकर. त्यांच्यासोबत हात मिळवणी करता. त्यांच्यासोबत जगामध्ये फक्त शोलेचा ठाकूर आता स्वच्छ राहू शकतो आणि सेफ राहू शकतो. हा कोरोनाचा आजार पूर्णपणे आंबेपर्यंत कुणाच्या हातात हात देऊ नका. आम्ही टाळीला हात पुढे करतोय. त्याला धैर्य म्हणतात. चुकीला माफी नाही आणि उदयन रायकडे तर अजिबात नाही. कोणी पण असू द्या. उगीच कुणाच्या कुणाच्या हातात हात देण्याच्या भानगडीत पडू नये. माननीय अजय दादा पवारांना या ठिकाणी हात मिळवून त्यांच्या सोबत केली. पार्टी विथ डिफरन्स. अध्यक्ष म्हणून अटकवणं बरोबर होता ना. सोबत होतात ना. बरोबर नाही. आपण लहानाचे मोठे झालो. आपण काय काय केलं ते तुम्हालाही माहिती मलाही माहिती. तू बाकी पत्रकारांना सांगू नको. आम्हाला वाटलं की आमचे मित्र ते आमच्यासोबत येतील. पण अध्यक्ष महोदय आमच्यासोबत येण्याच्या ऐवजी त्यांनी दुसरा मार्ग पत्करला. गेल्या वर्षीचा ट्रायल सीझन होता. मी समजू शकलो. तुम्ही सोबत होतात. त्यातही तुम्ही सोबत होतात. मी त्यांना फोडलंय. सोबत मत मागितली. सोबत सोबत मत मागितली. त्यांनी त्यांच्या सदुवेग बुद्धीला स्मरून निर्णय घेतलेला. आमचं तर 25 वर्षापासून लग्न होतं. आप कह रहे कहने जन्म जन्म का साथ है. नहीं बाबा, एक ही जिंदगी काफी है. दुनिया कायम है. इज द ओनली सोल्यूशन. अरे ज्यांना निवडून दिलं नाही ते त्या ठिकाणी बसले. ठीक आहे ना. त्या काळात झालं ना. आत्ताच काय बोला. इसीलिए समझ रहे हैं.
सबको मालूम क्या तकलीफ है। बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये, ये, ये। नहीं तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी। तुम कितने भी बदल जाओ हमने तो शपथ ली है। आम्ही मात्र कृती केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही काय करायचं ते करा, मला त्याचे काय घेणं देणं नाही। रावसाहेब दानवे, रावसाहेब दानवे हे माझे महबूब आहेत। डरो मत प्यारे, तेरे मेरे प्यार में हां चलले दो। मी त्यांच्यावरती प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात। इश्क करना है तो आग में कूद जाओ। इज द ओनली सोल्यूशन। जल गए कोई बात नहीं, जिंदा रह गए तो बहुत अच्छा। दिवस भर दूर निघतो मग कवा जाला ते किटली गरम झाली ठीक है आणि त्याचा फटका बसायला लागला। चीफ मिनिस्टर भी बनना है और आग में कूदने से डर भी रहे हैं। काय मराठीत म्हणे ना, ज्याचं जळत त्याला कळत। काय बोलणार याच्यावर? दोन मुख्यमंत्री इकडे फिरताय। मी पुन्हा येईन। चीफ मिनिस्टर आपका बनाना है तो दो घोड़ों पे सवारी नहीं कर सकते आप। तो पहले आप दिल्ली में अपने मिनिस्टर से इस्तीफा दिलाओ। फडणवीस बनते कौन बनते मेरे को नहीं मालूम। अरे गोपीनाथ जी असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाला असता। पक्षावर कशाला राग करता? अरे देऊन तर टाका। पहिल्या लाईनीत होते गेले ना दुसऱ्या लाईनीत। पक्षात राहून संघर्ष दिले तर नाहीच नाही शेवटपर्यंत। सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठलं ना की सगळी काम लवकर होतात। मी मगाशी येताना नाथाभाऊ आणि पंकजांना म्हटलं की तुम्ही पक्षात राहून असं म्हटलं पाहिजे, आम्ही राहणार आहोत तुम्हाला पटत नाही तर तुम्ही जा। हे बरोबर आहे। मी पुन्हा बाकी लोकांनी काय करायचं? तुम्हाला द्यायची नसेल तुम्ही सांगा, शक्य नाही। भाजपा झालं, राष्ट्रवादी झालंय, काँग्रेस झालंय, सेना झालंय, 29 सदस्य अपक्ष आहे। आम्ही काय इथं का आलू शिला आलो का? त्या लोकांचा विचार नाही। अरे बाबांनो, मी पुन्हा आलो आणि मी पुन्हा यांचा अर्थ या सरकार सहित म्हटलं होतं, यांच्या सहित म्हटलं होतं। माझा भरोसा धरू नका, याला धैर्य म्हणतात। काय ठरलं ते सांगा। हा वादविवाद होणारच नाही, मुख्यमंत्री कोणाच नाही। अरे करे मुख्यमंत्री सिर्फ शिवसेना काय बोलणार याच्यावर? कुछ पन्ने क्या फटे जिंदगी की किताब। मग याच्यात कशा फालतू कागद नष्ट केले, कागद खराब केले? त्याला घेऊन घेत ऐकत नाही, घेऊन पड घेत। कुछ पन्ने क्या फटे जिंदगी की किताब, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी की किताब में, किताब के
जमाने ने समझा दौर हमारा खत्म हो गया। त्यांचे हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी ते तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता असं आम्हाला जरा जाणवायला लागलेलं आहे। बंदी घाला याच्यावर, बंदी घाला याच्यावर, गळ्याच्यान खोटं बोलत नाही। सरकारने बंदी घालावी याच्यावर। आपण दिशा सांगतो मी काय करणार आहे। जरा वर दिल्लीला सांगितलं की बाबा हे साहित्यिक पण आहे, त्यांना बरंच ज्ञान आहे, आता त्या ज्ञानाचा दिल्लीमध्ये आपण उपयोग करून घेऊ। प्रत्येक भाषणाच्या अगोदर मी अभिनंदन, आणि त्याच्यात सगळ्यात आनंदी कोण होईल तर सुधीर मुनगंटीवार साहेब। शेवटी आपलं काम, एखादं कुठं काम बिघडत असेल तर ते दुरुस्त करणं आहे, त्या कामाला बिघडवण्याचं नाही। तुम्ही असलं काहीतरी कांड्या पेटू नका। अरे आपलाच मुख्यमंत्री आहे ना, कोणाचा आहे? अजिबात नाही, अजित, तुम्ही अजित पवारला ओळखलेच नाही। त्यांच्या एवढा भावनिक माणूसच मी बघितलेला नाही। अरे आम्ही तर आम्ही सांगतोच आहे ना, आम्ही मदत करायला तयार आहे, यांचं यांची साथ सोडा, आम्ही सांगतोच आहे। कुणी ताम्रपट घेऊन जन्माला इथं आलेलं नाही, हे जरा मुनगंटीवारांनी लक्षात घ्या। मुख्यमंत्री आपला, तुम्ही मुख्यमंत्री का बसून झाले? मी पुन्हा येईन, पण पुढच्या वर्षी। काय बोलणार याच्यावर? नाता भाऊच्या पाठीमागे पार्टी नाही असं कोणा समजता कामा नाही। पहिल्यापासून आम्ही सांगतो, आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे विरोधी पक्षामध्ये बसायला। समजा माझी चूक असली तर पटले, नाता भाऊन काय म्हटलं, हे काल आलाय पक्ष मी उभा केला, मी कसं जाईन, तू जा म्हणायचं। जागा वाट, मुख्यमंत्री पद, हे प्रश्न निरर्थक आहे। सत्ता येण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करेल। सेना ही आघाडीत आहे आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाही आहे। खरं की काय, मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टीची। आजही नाता भाऊच्या शब्दाच्या पलीकडे पार्टी नाहीये। मग 11 दिवसामध्ये सरकार पडेल की नाही हे मीडियाने पाहावं। सरकारच अस्तित्वात आलं नाही तर पाडायचा प्रश्न येतो कुठं? हे काय तुम्ही कसं साधला? हे लहानपणापासून आम्हाला माहिती आहे। पुलोत सारखा काही प्रयोग बघायला मिळेल का महाराष्ट्रामध्ये? मला आता काही सांगता येत नाहीये। आपण कोणाशी लढायचं हेच समजत, समोर कोणी पैलवानच दिसत। शिवसेना ही शरद सेना होता का माने? अहो ही अस्मिता आहे, हा मराठी माणसाचा आवाज आहे शिवसेना। कधीपासून हे नेमकं करायला? शिवसेना ही आता सोनिया सेना होता का माने? महाराष्ट्राची अस्मिता आहे शिवसेना। मोठा अभिमान, मोठा स्वाभिमान। काय बोलणार याच्यावर? नाही मला बोलू द्या, नाही चालत साहेब, मला बोलू द्या। काही कारण नाही, मला बोलायचा अधिकार आहे। अध्यक्ष महाराज, चिडायचं काय कारण आहे? जो भी है, लेकिन आप लोग आए गए। अरे करे, यांचं कोणी ऐकतं का नाही ऐकत मला कळतच नाही। माझ्या भाषणात आणू नका भाऊ, पण प्रामाणिकपणामध्ये मी कुठेही कमी नाही आहे। तर समर्थन करायला भी उभा आहे। तेव्हा काय पृथ्वीराज चव्हाण बोलले, समजेल। मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे, ह्याला धैर्य म्हणतात। धर्माला जर समजा कोणी दखल लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या। आमचं उष्ट कोणी खाऊ नये ही माझी सूचना आहे। मला मान्य नाही, नाही ते करावं लागेल तुम्हाला। दोनों एकीच आहे, काय बोलणार याच्यावर? बर, त्याने जिकडे संपवलं तिकडे परत मी सुरू नाही करू शकत, ह्यावर मी नाही करू शकत परत। अजीब गरीब बात, हा लाईट जरा कमी कर।